विद्यार्थी मित्रांनो एम एस टी सी टी तर्फे ज्या परीक्षा नुकत्याच घेण्यात आल्या होत्या तर या परीक्षेचं निकाल वगैरे आता आलेले आहेत जवळपास सर्वच विभागातले आता हे जे काही काउन्सलिंग आहे एम एस सी ई टीचं काउन्सलिंग आता हे एका स्पेशल पोर्टलवरती सुरू होत असतं आणि आपल्याला आता त्या पोर्टलकडं वळायचं आहे किंवा जायचं आहे तिकडं परंतु त्या अगोदर तशा प्रकारचं नोटिफिकेशन त्यांचं कधी येणार याबद्दल सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता आहे आणि याबद्दल थोडीशी एक अपडेट आपल्याला आलेली आहे तर ती अपडेट काय आहे आपण ती लक्षात घेऊया काउन्सलिंग डेट फॉर ॲडमिशन महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल विल बिगेन एम एस टी ई टी काउन्सलिंग ट्वेंटी ट्वेंटी वन इन द फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबर तर या म्हण यांच्या म्हणण्यानुसार जिथून कुठून हा ही न्यूज आलेली आहे तर त्यांच्या सोर्सनुसार त्यांनी असं सांगितलं आहे की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये काउन्सलिंग सुरू होणार आहे द डेट फॉर एम एस टी ई टी काउन्सलिंग uh, विल re... बी रि रिफेल्ड शॉर्टली कॅन्डिडेट मस्ट रजिस्टर ऑनलाईन ऑन द ऑफिशियल वेबसाईट टू पार्टिसिपेट इन द काउन्सलिंग तर आता हे लवकरच काउन्सलिंगचं नोटीस वगैरे येऊन जाईल आणि त्यावेळेस आपल्याला आता रजिस्ट्रेशन वगैरे त्यावरती करावं लागेल रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर फी पेमेंट अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल बी अ पार्ट ऑफ एंगेजिंग इन द काउन्सिलिंग तर आता याचा हा एक पार्ट असतो की आपल्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यानंतर फी पेमेंट वगैरे त्या संदर्भात काही माहिती असते आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा डॉक्युमेंट अपलोडिंग वगैरे असतं त्याच्यामध्ये तर आपण सविस्तररित्या ते सर्व पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये की डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे असतात फी वगैरे कोणाला पडते कोणाला नाही लागत जसं आता ज्यांनी एम एस टी सीई टीची परीक्षा फी अगोदर दिलेली आहे तर अशा विद्यार्थ्यांना ते फी पेमेंट वगैरे पडत नाही परंतु जे जेई किंवा इतर विभागाकडून इकडे येत असतात नीट वगैरेच्या हो माध्यमातून जर ते काउन्सिलिंगला येत असतील तर त्यांना फी वगैरे हो द्यावी लागते तर हा सर्व आता भाग आपला सुरू होणार आहे आणि नोव्हेंबरच्या साधारण पहिल्या आठवड्यामध्ये हे सर्व अपेक्षित आहे आता त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा पोर्टलवरती जावं लागतं सी टीच्या आणि त्यामध्ये ॲग्रिकल्चरल एज्युकेशन असेल किंवा तुम्हाला जे काही तुमचं असेल फार्मसी आहे किंवा बी बी टेक आहे तर यापैकी कुठलं एक सिलेक्ट करायचं त्याच्यावरती क्लिक आपण केल्यानंतर आपल्याला ॲडमिशन पोर्टलवरती ते घेऊन जातं जसं फॉर एक्झाम्पल इथं आहे की स्टेट एंट्रन्स टेस्ट असेल महाराष्ट्र स्टेट तर अशा पद्धतीने हे पोर्टल आपण त्याच्यामध्ये जे काही विभाग असतात वेगवेगळे त्याच्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी एक भाग असतो त्यानंतर आपल्याला आपण जर रजिस्टर्ड कॅन्डिडेट असेल तर आपल्याला लॉग इन करता येतं आणि इंटर युझरनेम वगैरे आपल्याला तयार करावा लागतो त्यानंतर पासवर्ड असतो कॅपच्या वगैरे ॲड करावा लागतो आणि आपल्याला लॉग इन करता येतं तर अशा पद्धतीनं आता ही प्रोसेस सुरू होऊन जाईल जसं ॲग्रिकल्चर आहे तर मग आता हे स्पेशल एक डिपार्टमेंट आहे क कंपार्टमेंट आहे त्याच्यावरचं तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲग्रिकल्चरच्या संदर्भातले इन्फॉर्मेशन वगैरे त्या ठिकाणी मिळत असतात तर ही एक अपडेट होती काउन्सलिंगच्या संदर्भातली की साधारण नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला काउन्सलिंगला जायचं आहे आता आणि त्या संदर्भात पोर्टलवरती माहिती येणं सुरू होऊन जाईल तर या संदर्भात आपण आता अलर्ट राहायचं जे कागदपत्र वगैरे आहेत किंवा फोटो साईन वगैरे सर्व आपण या अगोदर टाकलं होतं एका व्हिडिओमध्ये तर ते तुम्हाला ता आता तयार ठेवायचं आहे आणि आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की आपल्याला दोन कॉलेजेस आहेत एक कोल्हापूरचं कॉलेज आणि एक धुळ्याचं कॉलेज म्हणजे अकरा हजार एकशे दोन हा कोल्हापूरचा कोड आहे आणि अकरा हजार एकशे तीन हा धुळ्याचा ॲग्रिकल्चर कॉलेजचा कोड आहे दोन्ही गव्हर्नमेंट कॉलेज आहे तर तिथले आपल्याकडं कट ऑफ जे लास्ट थर्ड राऊंडपर्यंतचे होते ते प्राप्त आहेत आपल्याकडं तर त्याच्यानुसार डब्ल्यू एस करता एक्क्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस जनरल कँडिडेट आहे त्यानंतर महाराष्ट्र कोट्यामध्ये एकशे चौदा पॉईंट झिरो नऊ त्यानंतर युनिव्हर्सिटी कोट्यामधून एक्क्याऐंशी पॉईंट चौवेचाळीस असं डब्ल्यू एसचं मागच्या वर्षीचं कोल्हापूरच्या कॉलेजचं जवळपास तिसऱ्या राऊंडपर्यंतची पोझिशन होती एन टी करता एकशे चार पॉईंट साठ त्यानंतर महाराष्ट्र कोट्यामध्ये एकशे आठ पॉईंट अठ्ठ्याऐंशी ओ एम एस करता नाही तिथं इन्फॉर्मेशन आणि युनिव्हर्सिटी कोट्याकरता एकशे चार म्हणजे कॅन्डिडेट नसावा तिथला एन टी पी करता युनिव्हर्सिटी कोट्यामधून एकशे चार पॉईंट साठ असं आहे एन टी क करता जर आपण बघितलं कोल्हापूरच्या कॉलेजचं तर एकशे बारा पॉईंट त्र्याण्णव हे करता महाराष्ट्र कोट्याकरता एकशे चौदा पॉईंट नव्वद आहे आणि युनिव्हर्सिटी कोट्या एकशे बारा पॉईंट त्र्याण्णव आहे तर अशा पद्धतीनं हे कोल्हापूरच्या कॉलेजचं आहे धुळ्याच्या कॉलेजचा आपण एकदा ह्या चार कॅटेगरी बघू आणि नंतर नंतरच्या कॅटेगरी पुढच्या स्लाईडमध्ये बघू तर धुळ्याचं कॉलेजचा आपण झिरो तीन सांगितलं शेवटचा नंबर डब्ल्यू एस करता एकशे आठ पॉईंट तेहतीस महाराष्ट्र कोट्यामध्ये एकशे नऊ पॉईंट सत्तर आणि युनिव्हर्सिटी कोट्यामध्ये एकशे आठ पॉईंट तेहतीस एन टी बी करता मायनॉरिटीकरता कदाचित कॅन्डिडेट नाही आलेले त्या ठिकाणी अपियर नव्हते एन टी बी करता एकशे तीन पॉईंट पस्तीस महाराष्ट्र कोट्यामध्ये एकशे सहा पॉईंट चोवीस आणि युनिव्हर्सिटी कोट्यामध्ये एकशे तीन पॉईंट पस्तीस एन टीका करता जनरलसाठी आपण पाहतो पंच्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी महाराष्ट्र कोट्यामध्ये एकशे दहा पॉईंट पंचवीस आणि युनिव्हर्सिटी कोट्यामध्ये पंच्याहत्तर पॉईंट एकोणऐंशी तर अशा पद्धतीने हे कट ऑफ आहेत आता पुन्हा एकदा कोल्हापूरच्या कॉलेजचे एन टी ड ओ बी सी ओ ओबीसी एस ओपन एस ओपन एसबीसी एस सी करता आपण बघू तर आपण एक सुरुवातीची फक्त वरची लाईन बघू आता बाकी तुम्ही लक्षात घ्या ते आणि धुळ्याच्या कॉलेजचे देखील एकच फक्त एक जनरल कॅन्डिडेटची मी वाचतो तुम्ही बाकीचे लक्षात घ्या त्या ठिकाणी एकशे सोळा पॉईंट बत्तीस एन टी डी ओ बी सी नाईन्टी थ्री पॉईंट नाईन्टी फोर ओ एम एस नाईंटी फोर पॉईंट थर्टी एट ओपन एकशे दोन पॉईंट सत्तावीस एस बी सी चौवेचाळीस पॉईंट झिरो दोन एस सी एकशे चार पॉईंट सत्तावीस आता असंच आपण थोडंसं धुळ्याच्या कॉलेजचा जर विचार केला तर त्यांचं देखील खाली ते दिलेलं आहे त्यानंतर एस सी करता एकशे चार पॉईंट सत्तावीस एस टी करता त्रेचाळीस पॉईंट त्रेपन्न व्ही जे ए करता एकशे आठ पॉईंट सत्तावीस आणि सी आर करता त्र्याहत्तर पॉईंट सदुसष्ट तर अशा प्रकारचं हे तुमचं आहे आता आज टेलिग्राममध्ये मी तुम्हाला सर्व पी डी एफ वगैरे ते देणार आहेत त्यामधून तुम्ही सर्व चेक करून घ्या आणखी आणि आणखी मला या संदर्भात आ, रिसेंट आपल्याला जी काही इन्फॉर्मेशन मिळत राहील ती मी देत राहील या ठिकाणी थांबतो धन्यवाद